थोडंसं माझ्या ऑडियन्सचं टेन्शन आलं होतं या बाबतीत की मला त्यांचा ना मी जो काही थोडाफार आनंद माझ्याकडून देते तो हिरावून घ्यायचा नव्हता. नमस्कार तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळेच नवरात्र खूप छान पद्धतीने साजरे करता. या नवरात्रीमध्ये आपण स्त्रीचा जागर करतो, स्त्रीचं कौतुक करतोय. पण इतर दिवशी आपण काय करतो तर स्त्रीला टोमणे मारतो. पण हे स्त्रियांचं कौतुक फक्त नवरात्रीचे 9 दिवस केलं जातं, इतर दिवशी आपण त्यांना टोमणे मारत असतो. तर ही स्त्रियांची एक वेगळी बाजू दाखवण्यासाठी आपण एक नवीन सिरीज घेऊन आलोय, ती म्हणजे रंग माझा वेगळा. सो रसिका, मला एक गोष्ट सांग की तू शनाया म्हणून खूप गाजलीस, शनाया म्हणून तुला खूप प्रेम मिळालं. पण शनायाला प्रेम मिळत असताना तू ती सिरियल अर्धवट सोडून परदेशात गेलीस. सो तो परदेशात जाण्याचा तुझा निर्णय कसा होता? एकतर मला हे नमूद करायची इच्छा आहे की ही जी घटना आहे ती आता इतिहास जमा आहे, कारण ही 2019ची गोष्ट आहे. आणि मी गेली 2 वर्ष सिरियल, पण त्यानंतर मला माझ्या शिक्षणासाठी म्हणून US जायचं होतं, त्यामुळे मी तो निर्णय घेतला. आणि मला जास्त छान आणि कौतुक या गोष्टीचं वाटलं की माझा निर्णय जो होता, जेव्हा मी माझ्या प्रोड्युसर्सना सांगितला किंवा चॅनलला सांगितला, तेव्हा सगळ्यांनी तो खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारला आणि मला जाऊ दिलं, यासाठी मला फार छान वाटतं. आणि मला इट वॉज अ व्हेरी गुड डिसिजन ऑन माय पार्ट, आय थिंक आय हॅव नो रिग्रेट्स अबाउट इट. हा निर्णय घेताना तुला सोपं झालं की कठीण झालं? कारण की सिरियल खूप छान चालू होती, तुझा कॅरेक्टर खूप छान चालू होतं, पण हा निर्णय घेताना तुझं काय एकदम काय मनात सुरू होतं तुझ्या? सी फेम वॉज समथिंग की असं म्हणजे बापरे आपण फेमस होत आता तर आपली फेम निघून जाईल की काय, हे माझ्या मनाला हा मात्र शिवलाही नाही विचार, म्हणजे थोडाही. मला फक्त कुठे सांगू का, मला थोडंसं माझ्या ऑडियन्सचं टेन्शन आलं होतं या बाबतीत की मला त्यांचा ना मी जो काही थोडाफार आनंद माझ्याकडून देते तो हिरावून घ्यायचा नव्हता. तर तेवढं फक्त माझं 1-6 महिने जरा माझी चलबिचल झाली की काय करावं, की सोडावं की नाही सोडावं, की आपण आता शिक्षण पुढे ढकलावं का थोडंसं, तेवढं फक्त झालं. पण ते फक्त ऑडियन्सच्या प्रेमापोटी बाकी. आणि मला असं वाटतंय की आत्ताही ऑडियन्सचं प्रेम तितकंच आहे माझ्यावर, ते मला सतत जाणवत राहतं, त्यामुळे मला असं वाटतंय की ते आता अजिबात हललं नाही आहे. हा ब्रेक घेत असताना इंडस्ट्री तुला विसरेल किंवा प्रेक्षक तुला विसरतील अशी काही भीती होती का तुझ्या मनात? विसरतील असं नाही वाटलं मला, कारण की मला ते प्रेम सतत जाणवतच होतं, किंवा मी इवन US पण जेव्हा होते तेव्हाही मला ते प्रेम जाणवत होतं, त्यामुळे ऑडियन्सशी तर मला काही असं काही टेन्शन नव्हतं अजिबातच. इंडस्ट्रीचं म्हणशील तर जेवढं आपण दाखवत राहू स्वतःला किंवा बोलत राहू लोकांशी, तेवढं आपण असतोच लोकांच्या डोक्यात, त्यामुळे माझा तोच सतत प्रयत्न चालू आहे आत्ता पण. पण जेव्हा तू माझ्या नवऱ्याच्या बायकोमध्ये परतलीस तेव्हा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स तुला कसा मिळाला? बापरे, प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मला असं वाटतं आहे मला खूप एनर्जीज थ्रू मिळाला, कारण की मला आठवतं आहे जेव्हा पहिला एपिसोड टेलिकास्ट होणार होता की मी परत आले या गोष्टीचा, तर तेव्हा त्या दिवशी संध्याकाळची जी 8 वाजताची वेळ होती, तर मला समहाव काहीतरी माझ्या आजूबाजूला एक एनर्जी जाणवत होती खूप पॉझिटिव्ह की खूप लोक आपल्याला बघतायत आणि सध्या खूप लोक खुश होत आहेत, हे मला खूप स्वतःहूनच जाणवलं तिकडे, त्यामुळे दॅट वॉज समथिंग स्पेशल फॉर मी. प्रेक्षकाने एक दुसरा अजून एक धक्का दिलास, म्हणजे लगे याच वर्षी तू लग्न केलंस आदित्य बिलागीसोबत. सो एक करिअर चांगल्या रीतीने सुरू असताना एक यंग जनरेशनची मुलगी जी खूप फेमस आहे तिने अचानक लग्नाचा निर्णय घेतला. सो हा निर्णय घेण्यामागचं तुझं रिझन काय होतं? रिझन यामागचं खूप मोठं रिझन म्हणजे एक खूप चांगला उत्तम मुलगा जो सुटला नाही पाहिजे हातातनं अशी माझी खूप इच्छा होती, हे डेफिनेट रिझन होतं. ते म्हणते जोक सपाट, आदित्य खरंच खूप चांगला आहे. आणि मला असं झालं आहे लग्न तर करायचंच होतं मला, त्यामुळे ते आम्ही खरं तर ऑनेस्टली सांगतो आता मी हे कधी सांगितलं नाही, पण आम्ही 2022 लग्नाचा विचार केला होता, पण म्हटलं आता ह्याच्याशीच लग्न करायचं आहे, तर 22 काय 21 काय 23 काय सारखंच आहे, त्याच्यामुळे म्हटलं हे लग्न होणंच आहे, त्यामुळे मी लग्न केलं. आणि मला असं वाटतं की आताना जे इंडस्ट्री स्टँडर्ड सगळ्याच बाबतीत ब्रेक झाले, म्हणजे तुमचं लग्न झालं म्हणजे काय तुम्ही करिअरमधनं लीप घेऊन की तुम्ही आता वेगळं आयुष्य सुरू करताय वगैरे, असं काही नसतं. तुम्ही करिअर सांभाळून तुमचा संसार व्यवस्थित सांभाळू शकतात, आणि त्यासाठीच आधी आणि मी दोघं लॉंग डिस्टन्समध्ये राहतो आहे की तो त्याचं काम त्या जिथे ज्या देशात फुलेल त्या देशात तो आत्ता आहे, तो कॅनडामध्ये आहे, माझं काम जर का इथे आहे तर मी इंडियामध्ये आहे, तर हा प्रॅक्टिकल डिसिजन आम्ही लग्नाआधीच घेतला होता.
सो लग्नानंतर लगेचच आदित्य कामानिमित्त परदेशात गेला आणि तू मुंबईत आहेस कामानिमित्त. सो हे लॉंग डिस्टन्स जाण्याचं तुमचं लग्न आधीच ठरलं होतं किंवा लग्नानंतर ठरलं? मग ते तुला किती आता सोपं जातं आहे किंवा कठीण जातं आहे? नाही नाही, हे आमचं लग्न आधीच ठरलं होतं डेफिनेटली, कारण आमच्या दोघांच्याही करिअरसाठी आम्ही दोघांनी विचार केला की काय करायचं, मग कुठल्या एका देशात राहायचं का. तर मला सध्या तरी तिकडे परदेशात जाणं काही शक्य नव्हतं, कारण की कोविडनंतर जो काही मोठा गॅप झाला होता तेव्हा मला असं वाटलं की आपण जिथे आहात तिकडे पहिले पाय रोवूया, नंतर कधी वाटलं तर आपल्याकडे ऑप्शन ओपन आहेत नाही असं नाही. त्याच्यामुळे मी इंडियातच काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी तिकडे काम करण्याचा निर्णय घेतला कॅनडामध्ये. सो आम्ही लग्नाच्या आधी आम्हाला माहिती होतं की लॉंग डिस्टन्स असणार आहे अँड वी वर ओके विथ इट. आणि आत्तासुद्धा ऑनेस्टली सांगायचं तर आमचं रिलेशनशिपसुद्धा लॉंग डिस्टन्सच होतं, आमचं लग्नही आता लॉंग डिस्टन्स आहे, त्यामुळे मला असं वाटतं काही प्रमाणात ते तेवढं कठीण जात नाही. त्यामुळे तो आज आत्ता सोबत नाही आहे किंवा काही सणावारांना सोबत नसेल किंवा कुठल्या तरी घरच्या फंक्शनला, त्याच्या किंवा माझ्या फंक्शनला सोबत नसेल, तर तेव्हा फक्त असं थोडंसं वाटतं की यार असायला पाहिजे होता, सतत मला मोबाईलवर घेऊन नाही फिरायचं आहे तुला, एवढं फक्त होतं. बट अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही करतो आहे मॅनेज, कारण मला असं वाटतं बरोबर माणसासोबत होतं लॉंग डिस्टन्स काय शॉर्ट डिस्टन्स काय सगळं मॅनेज होतं. पण आता आजच्या जनरेशन किंवा आजची जनरेशन खूपच पुढे गेली आहे, पण आधीच्या जनरेशनमध्ये जेव्हा नवरा बायको लग्न करतात तेव्हा एकत्र राहायचे ही आधीची पद्धत होती, पण आता लॉंग डिस्टन्समध्ये राहत आहेत तुम्ही लोक. सो त्यावरून तुम्हाला तुला कधी काय ऐकायला मिळालं की अरे तू नवऱ्यापासून लॉंग डिस्टन्सवर राहते, असं काही झालं आहे का तुझ्याबरोबर? इन्स्पायर आमचं प्रेम करतं एवढंच म्हणू शकते मी आता, कारण की त्यांनी नाही केलं, त्या प्रेमाने इन्स्पायर नाही केलं तर आमच्यासाठी खूप कठीण होईल असं वेगळं राहणं. पण अर्थात मी एक महिना जाते तो एक महिना येतो इकडे, त्यामुळे ते होतं मॅनेज. सो आदित्य तुला तुझ्या करिअर रिलेटेड डिसिजन्समध्ये किती हेल्प करतो किंवा कोणते सिनेमे तू निवडशील किंवा कोणत्या मालिका तू निवडू शकशील ह्याच्याबाबत तू कधी त्याचं मत विचारतेस का? तो मदत त्याची हीच असते की तो मला पूर्णपणे सूट देतो की तुला काय हवं ते कर, त्याच्यामुळे मला तो काही प्रश्नच उरत नाही की त्याला काही विचारायचं किंवा काही. पण अर्थातच मी कुठलंही प्रोजेक्ट करत असेल तर आम्ही एक जनरल डिस्कस करतो की काय प्रॉस्पेक्ट्स आहेत, काय गोष्टी आहेत, आणि तोसुद्धा आत्ता माझ्या करिअरबद्दल किंवा या करिअर लाईनबद्दल शिकतो आहे, त्याच्यामुळे. आणि ही इज व्हेरी एन्थुझियास्टिक ऑर ही इज व्हेरी एक्साइटेड अबाउट व्हॉट एवर आय एम डुईंग, त्यामुळे तो ही इज ऑलवेज व्हेरी सपोर्टिव्ह. सो नवरात्र सुरू आहे, सो नवरात्रीचं स्वरूप तुझ्यासाठी कसं आहे? बघते, मला असं वाटतं की माझ्या या नवरात्रीनंतर माझा लुकआउट खूप बदलणार आहे असं मला तरी वाटतं आहे, कारण मला असं वाटतं की मी यावर्षी ज्या काही संस्थेला भेट द्यायला आली आहे किंवा जे काही काम आत्ता करते आहे तर ते मला कंटिन्यू करायला आवडेल पुढे. सो लेट्स सी ते काय होतं आहे ते. पण हां, माझ्या नवरात्राशी रिलेटेड ज्या गोष्टी होतील त्या आता ह्या संस्थेपासनं किंवा या अशा समाजकार्यासाठी जास्त डेडिकेटेड असेल डेफिनेटली. आणि मी कुठे आले आणि मी काय करते आणि ह्याचे डिटेल्स बघण्यासाठी तुम्ही लोकमत फिल्मीचा दुसरा व्हिडिओ नक्की बघा. नवरात्रीमध्ये आपण महिलांचा जागर करतो, सो तुझ्या महत्त्वाच्या स्थानी कोणती स्त्री आहे? बापरे, तशा तर अनेको स्त्रिया आहेत असं काही नाही. मला म्हणजे मला असं वाटतं की मला दर नवीन स्त्री कुठले कोणालाही भेटले की मला त्यांच्याकडनं नवीन काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे आपली आई आजी आपल्या घरातले असतातच, पण त्या व्यतिरिक्त ज्या काही मला नवीन स्त्रिया भेटतात त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं, पण फक्त आपली ती शिकण्याची वृत्ती असली पाहिजे तेवढंच.